विना तिकीट लोकल प्रवाशांकडून 21 कोटींचा दंड वसूल करण्यात आलाय. विना तिकीट लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. मोहिमेअंतर्गत 5 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांवर बडगा उगारण्यात आलाय. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 5 लाखांहून अधिक विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. एप्रिल 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईतून 21 कोटी रुपयांची दंडात्मक वसुली केल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. बनावट ओळखपत्र बाळगणाऱ्या तसेच विना तिकीट प्रवाशांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 5,27,663 विना तिकीट प्रवासी आढळले आहेत.